नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये शेतकरी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धान उत्पाच्या उत्पादकाच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होण्यास प्रारंभ गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र दिवसांजिवस धानाची एकरी लागवडी खर्चात मोठी वाढ होत आहे तुलनेत धानाला मिळणारा हमी भाव हा फारच अल्प असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालला चालली होती याची दखल घेत पटेल यांनी धानाला प्रति क्विंटल दोन हजार रुपये पाचशे रुपये हमी भाव देण्याची मागणी केली होती राज्य सरकारने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना पण पाचशे रुपये बोनस आणि हिवाळी अधिवेशन दरम्यान धानाला प्रति क्विंटल दोनशे रुपये पर्यंतची दरवाढ जाहीर केली होती लॉकडाऊनमुळे सध्या शेतकरी अडचणीत असून त्यांना बोनसची रक्कम त्वरित मिळावी यासाठी दोन दिवसावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून बोनसची रक्कम त्वरित जमा करण्याची मागणी केली होती याची दखल घेत राज्य सरकारने गोंदिया भंडारा जिल्ह्यात धान पदक शेतकऱ्यांना बोनस चे वाटप करण्यासाठी एकूण दोनशे चौदा कोटी एक्याऐंशी लाख रुपयाची रक्कम दोन्ही जिल्ह्याकडे मार्केटिंग फेडरेशनकडे कडे वळती केली गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र दिवसांदिवस एकरी लागवडी खर्चात मोठी गर्दी वर्ताड आहेत यात धानाला प्रति क्विंटल पाचशे रुपये हमी भाव देण्याची मागणी केली होती शेतकऱ्याने प्रतिक्विंटल एक हजार रुपये आठशे पस्तीस रुपये हमी भाव जाहीर केला होता तर खासदार पटेल यांच्या नियोजनाची दखल घेत नागपूर हिवाळी अधिवेशन आठशे पस्तीस रुपये हमीभाव जाहीर केला तर खास दरम्यान धानाला क्विंटल पाचशे रुपये बोनस दोनशे रुपये भाववर जाहीर केली होती त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धानविक्री करण्यास शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सातशे रुपये अतिरिक्त मिळत आणि जवळपास दोन हजार पाचशे पस्तीस रुपये मिळण्यास शेतकऱ्यांना क्विंटल सातशे रुपये अतिरिक्त मिळाल्याने जवळपास दोन हजार पाचशे पस्तीस रुपये मिळण्यास मदत झाली बोनससह एकूण सातशे रुपयाचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार असून त्यासाठी एकशे पंच्याण्णव कोटी रुपयाची गरज होती भंडारा जिल्ह्यातल्या जवळपास एवढ्या रकमेची गरज होती सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे लॉकडाऊनमुळे शेतमाला मागणी असल्याने शेतकऱ्याची शेत आर्थिक कोंडी झाली याच्यात याचीच दखल घेत पटेल यांनी लॉकडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री उप, अजित पवार यांच्याकडे पत्र या व्यवहार आणि फोनवरून चर्चा करून बोनसची निधी त्वरित देण्याची मागणी केली दोन जिल्ह्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख अधिक शेतकऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात दिलासा मिळाला असून त्यांनी खासदार पटेल यांचे आभार मानले तसेच एकशे एक कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्याच्या खात्यावर वळता गोंदिया जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या एकूण त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार असून यासाठी एकशे पंच्याण्णव कोटी रुपयाची गरज होती त्यापैकी पहिल्या टप्प्यात शासनाने एकशे तेरा कोटी रुपयात निधी प्राप्त करून दिला त्यापैकी एकशे एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयात निधी निधल्यातील शेतकऱ्याच्या खात्यात वर्णन करा, करा केला आहे